सानपाड़ा की जनता के बीच स्नेह और एकता बनाए रख उन्हें एक धागे में पिरोकर रखने वाली समाज सेविका जयश्री दंडौते के नेतृत्व में तन्वी सामाजिक सांस्कृतिक शैक्षणिक और वैदिक संस्था सानपाड़ा द्वारा आयोजित सानपाड़ा महोत्सव 2022-23 का जोशोखरोश के साथ समापन संपन्न हुआ। 9 दिनों तक यहां विविध सांस्कृतिक कार्यक्रम के शानदार आयोजन के साथ लोक संस्कृति गृह उपयोगी वस्तुओं के स्टॉल्स के साथ खाद्य यात्रा और लाजवाब अम्यूजमेंट का बेहतरीन नजारा देखने मिला, जिसका बड़े पैमाने पर लोगों ने आनंद उठाया। तो वहीं आर्थिक हालातों को पार कर समाज में अलग स्थान स्थापित करने वाली होनहार महिलाओं का रणरागिनी पुरस्कार देकर सम्मान भी किया गया। सानपाड़ा महोत्सव के 9वें और आखिरी दिन यहां महिला दिन मनाया गया, जहां भाजपा प्रदेश प्रवक्ता प्रोफेसर वर्षा भोसले और पूर्व नगर सेविका माधुरी सुतार मुख्य रूप से उपस्थित थी। साथ ही मौजूद थे सुनील कुरकुटे, भाऊ भापकर और तमाम पदाधिकारी। इस दिन विभाग की महिलाओं के मनोरंजन के लिए विविध खेल प्रतियोगिताओं का आयोजन भी किया गया, जहां हजारों की संख्या में महिलाओं की उपस्थिति रही। आखिरी दिन 15 लकी ड्रॉ की विजेता महिलाओं को आकर्षक पैठणी के अलावा 3 जैकपॉट विजेता महिलाओं को लाजवाब इनाम देकर उनका सम्मान किया गया। तो ही लावणी किंग आश्मित कामटे ने अपनी बेहतरीन अदाकारी से माहौल को खुशनुमा बना दिया। मगर महोत्सव की खूबसूरती तो तब बढ़ी जब मंदाकिनी कुंजीर की अध्यक्षता में हिरकणी महिला बचत गट की पहल से प्रोफेसर वर्षा भोसले द्वारा जयश्री दंडौते का फेटा पहनाकर उनका जाहिर सम्मान किया गया। मान्यवरों ने महोत्सव को लेकर भावनाएं व्यक्त करते हुए जयश्री दंडौते के कार्यों की जमकर सराहना की। सातत्यानं 15 वर्ष एखादा कार्यक्रम राबवणं हे इतकं सोपं नाही आणि 12 वर्षाचं एक तप हा सुद्धा खूप मोठा काळ असतो, तो ओलांडून यशस्वीपणे 15 वर्ष जयश्रीताई दंडवते आणि त्यांची सगळी टीम हा सानपाडा महोत्सव या ठिकाणी अत्यंत यशस्वीपणे राबवते। फक्त महोत्सव म्हणजे आनंद नाही तर याच्याबरोबर अनेकांना रोजगार आहे। मला असं वाटतं की रोजगार देणारे हात होणं ही सुद्धा काळाची गरज आहे। समाजामध्ये हसत खेळत आनंद पेरणं, अनेकांच्या हाताला काम देणं या महोत्सवाच्या माध्यमातून गेली 15 वर्ष होत आहे आणि ही समाजामध्ये उभारी देणारी कौतुकाची गोष्ट आहे। यासाठी मी जयश्रीताईंना आणि त्यांच्या सगळ्या टीमला खूप शुभेच्छा देते आणि त्यांचं कौतुकही करते आणि पुढची अनेक वर्षे हा महोत्सव असाच यशस्वीपणे होत राहो ही आशा व्यक्त करते। स्त्री जेव्हा एक घर सांभाळते त्यावेळेस तेही ती उत्कृष्ट सांभाळते, समाजात काम करते तेव्हाही ती उत्तम करते, राजकारणात करते आणि अशा प्रकारचा एखादा महोत्सव अभूतपूर्व पद्धतीनं तो साकारणं हेही तितकं सोपं नाही, पण ज्याच्या नावातच यशश्री आहे ती जयश्री त्यामुळे तिला ते सहज शक्य झालं। अर्थात अनेकांचं अनेक ज्योतिबापुत्र तिच्यासोबत, अनेक सावित्रीच्या लेखी तिच्यासोबत होत्या। उद्या आपण सावित्रीचा जन्मदिवसही आपण साजरा करू। मला असं वाटतं त्यानिमित्तानं या सक्षम सावित्रीच्या लेखीसुद्धा समाजामध्ये घडत आहेत आणि हा सावित्रीने दिलेला शिक्षणाचा वसा या माध्यमातून सुद्धा पुढे जातो आहे। मला असं वाटतं ही आम्हा स्त्रियांसाठीसुद्धा अतिशय अभिमानाची गोष्ट आहे आणि जयश्रीताई आमचा अभिमान आहेत। खरं पाहिलं तर सानपाडा महोत्सव याची सानपाडा करत नाही पूर्ण नवी मुंबईकर या फेस्टिवलची वाट पाहत असतं, त्याच्यामध्ये आम्हीही आहोत। कारण लोकप्रतिनिधी म्हणून काम करत असताना समाजामध्ये आपल्या सहकारी या अशा प्रकारच्या ज्या कार्यभार सांभाळत असतात आणि नुसतं सांभाळणं नाही तर एक उदाहरण आदर्श त्यांनी समाजामध्ये दिलेला आहे आणि तो असा की कुठलाही उपक्रम आपण सुरू करणं हे फार सोपं असतं, पण त्या उपक्रमाचं सातत्य पूर्ण 15 वर्ष ते उपक्रम अजून उत्तुंग भरारी घेत त्याचं सादरीकरण करणं ही एक खूप मोठी जबाबदारी असते आणि ही जबाबदारी त्याचबरोबर हे जे एक शिवधनुष्य आहे ते पूर्ण आमच्या जयश्रीताईंनी आणि त्या वृषालीताई आमच्या या दोघींनीही ते पेललेलं आहे आणि त्यांच्याबरोबर अर्थातच सानपाड्यातली पूर्ण टीम, त्यांच्यामध्ये आमच्या शैलाताई आहेत, भाऊ भापकर आहेत, सुनील कुरकुटेजी आहेत आणि पूर्ण आमच्या महिला भगिनी ह्या फेस्टिवलचं आयोजन करतात आणि गेले 9 दिवस चाललेला हा फेस्टिवल 2023 आज 1 जानेवारी या दिवशी याची सांगता होत आहे आणि सांगत्याच्या दिवशी देखील एवढ्या मोठ्या प्रमाणावर आज इथे लोकांची लक्षणीय अशी उपस्थिती होती, महिला वर्गांची जास्तीत जास्त प्रमाणित तिथे उपस्थिती होती। ती उपस्थितीच म्हणजे आपण केलेल्या महोत्सव
किंवा कुठलाही कार्यक्रम आहे त्याची आपल्याला पोच पावती असते आणि ती आज जयश्रीताईंना मिळालेली आहे आणि त्यांच्या पाठिंब्यामध्ये जो त्यांना सहकार्य प्रेम पाठिंबा या सर्व इथल्या जनतेचा सानपाडाकरांचा मिळत आहे आणि ते पाहून मला फार आनंद झाला आणि आजच्या या कार्यक्रमासाठी मला आवर्जून इथे बोलवलं त्यासाठी जयश्रीताईंचं धन्यवाद व्यक्त करते आणि पूर्ण टीमचं धन्यवाद व्यक्त करते आणि माझ्या शुभेच्छा देते की हे सानपाडा महोत्सव हा 100 पार करून जावा आणि आमच्या जयश्रीताई आणि वृषालीताई आमच्या शैलाताई या सर्व ज्या आमच्या त्रिमूर्ती आहेत नारी शक्ती आहेत आम्ही महिला म्हणून अभिमान आहे की आम्ही कुठलं एक काम आपल्या हाती ठरवलं की ते सक्षमपणे पार पाडून दाखवू आणि सर्वात मोठा उद्दिष्ट हा सानपाडा महोत्सवाचा हा होता की महिलांचं सक्षमीकरण सबलीकरण व्हावं आणि तो उद्दिष्ट इथे सफल झाला त्यातच आम्ही आनंद मानतो आहे आणि आज नवीन वर्षाच्या तुमच्या माध्यमातून सर्व नवी मुंबईकरांना सर्व माझ्या भारतीयांना मी खूप खूप शुभेच्छा देते. धन्यवाद. समारोप झाला. 9 दिवस कार्यक्रम लागोपाठ होते. खूप वेगवेगळे कार्यक्रम इथे घेण्यात आले आणि अरुण आहिरे काकांनी खूप छान आयोजन केलं होतं. त्याचप्रमाणे जयश्री दंडवतीबाईंचं इथे छान मार्गदर्शन आणि आज 9व्या दिवशी स्पेशली आमच्या सगळ्या या स्त्रीशक्तीकडनं ज्यांनी हा इव्हेंट ऑर्गनाईज केला जयश्री दंडवतीबाई यांना एक मानाचा तुरा म्हणून एक मानाचा फेटा देण्यात आला आणि कुंजी राणी असतील किंवा सगळ्याच आमच्या सगळ्याच ताई असतील किंवा ताई यांनी खूप खूप यांनी खूप बिग सपोर्टर आहेत माझ्यासाठी सगळे आणि यांनी खूप छान सपोर्ट केला. सो मी म्हणेन सगळ्यांना की असंच सगळ्यांनी सपोर्ट करा आणि नवीन वर्षाच्या पुन्हा एकदा लाख लाख शुभेच्छा. वही आयोजिका जयश्री दंडवते शैला पाटील और वृषाली चौहान ने सानपाडा महोत्सव को मिले बेहतरीन प्रतिसाद के लिए जनता का आभार माना. वही 9 वर्ष की सभी को शुभकामनाएं भी दी. सानपाडा महोत्सव 22-23 चा आज समारोप झालेला आहे. अतिशय मोठ्या प्रमाणात लोकांनी या कार्यक्रमाला प्रतिसाद दिलेला आहे आणि अतिशय चांगला प्रतिसाद आहे. आम्ही अतिशय समाधानी आहोत याच्याबरोबर. सर्व मान्यवरांनी याला भेट दिलेली आहे. गणेश नाईक साहेब असतील, संजीव नाईक साहेब असतील, सागर नाईक साहेब असतील, बरेचसे माजी नगरसेवक येऊन गेले, वर्षाताई भोसले येऊन गेलेले आहेत, माधुरीताई सुतार येऊन गेलेल्या आहेत. या सर्वांचं मार्गदर्शनही आम्हाला लाभलेलं आहे आणि खूप छान प्रमाणात सानपाडावासियांनी किंबहुना मी तर म्हणेन नवी मुंबईकरांनी सुद्धा, म्हणजे मला आत्ताच समजलं की खारघरपर्यंत लोक इथपर्यंत आलेले आहेत आणि अतिशय चांगल्या प्रमाणात या कार्यक्रमाला प्रतिसाद मिळालेला आहे. या सानपाडा महोत्सवामध्ये आम्ही 4 रिक्षाचालक महिला की ज्यांनी आपल्या कुटुंबाला मदत करण्याच्या हेतूने रिक्षा चालवायला सुरुवात केली, जो खरं तर मेल डॉमिनेटिंग सेक्टर आहे त्याच्यामध्ये त्यांनी त्यांच्या त्या महिलांचा सत्कार केलेला आहे. 2 बस ड्रायव्हर्स आहेत की ज्या महिला असूनही स्कूल बसवरती बसेस चालवतात अशा महिलांचा यावर्षी आम्ही सत्कार केलेला आहे. आणि संस्था असल्यामुळे संस्थेच्या माध्यमातून सर्व पक्षीय सानपाड्यातले जे काही नेते आहेत किंवा समाजसेवक आहेत त्या सर्वांचा सत्कार हा सानपाडा महोत्सवामध्ये झालेला आहे. नवी मुंबईकरांना हे नवीन येणारं नवीन वर्ष हे सुख समृद्धी आणि भरभराटीने जावो हीच माझी सदिच्छा. उद्योजका महिला इथूनच घडलेल्या आहेत आमच्या व्यासपीठावरून, कारण 15 वर्षापासून अगदी छोट्या प्रमाणात घाबरायच्या आधी बायका 10 लोकांचंच बनवून आणायच्या घरून. असं करता करता त्यांच्यामध्ये असा आत्मविश्वास वाढला की त्या आत्ता जवळजवळ रोजचे 200-250 लोकांचं जेवण बनवून आणतात आणि वर्षभर त्यांना हा उद्योग मिळालेला आहे. वर्षभर त्यांना ऑर्डर येतात, त्या आपली जाहिरात सगळ्या सानपेडाभरनं इतर बाहेरसुद्धा आहे, ठाण्यापर्यंत दादरपर्यंत त्यांच्या वस्तू सगळ्या जातात. सगळ्या प्रकारचं म्हणजे एक त्यांना एक उत्पन्न मिळालं, त्यांचं घर चालतं आहे त्याच्यावर, त्यांची मुलं शिकत आहेत. आता त्या दिवशी आपण एक सत्कार केले, ज्या गाड्या चालवतात किंवा रिक्षा चालवतात त्यासुद्धा या ड्रायव्हिंग स्कूलमधूनच शिकलेल्या आहेत. आणि एक महिला असल्यामुळं, जयसिताई एक महिला असल्यामुळं महिलांना खूप उत्साह येतो आणि त्यांना वाटतं की ह्या करता तर आम्ही का नाही करू शकत, त्यामुळे त्यांच्यामध्ये इतका उत्साह असतो की नाही आम्हाला पण जयश्रीताईसारखं व्हायचं आहे, आम्हालाही शैलाताईसारखं व्हायचं आहे, असं त्यांच्यामध्ये खूप एक भावना होते, निर्माण होते. माननीय श्री गणेशजी नाईक साहेब यांच्या नेतृत्वाखाली आम्ही सगळे हा महोत्सव आयोजन केलेले आहेत आणि त्या उद्घाटनासाठी ओपनिंगसाठी आपले संजीव नाईक साहेब त्यांच्या हस्ते हा ओपनिंग झालं आणि त्यांच्या हस्ते आपले जे महिला आहेत, जे बस चालक आहेत, जे ऑटो रिक्षा चालवतात त्यांना सत्कार केला गेला आणि त्यांना एक भेटवस्तू म्हणून बॅक मसाजर हे त्यांना देण्यात आलं. नाईक साहेबांचं आम्ही एकच शिकवण घेतो. नाईक साहेब हमेशा आम्हाला सांगतात की राजकारण कधी करायचं नाही आणि आम्ही हमेशा समाजकारणच करून आम्ही समाजकार्य केलेलं आहे. ब्युरो इनपुट, EW नेटवर्क.